रायगड जिल्ह्यातील रोह्यापासून 20 किलोमीटरवर असलेल्या तळागावाला लागून तळगड उभा आहे. आम्ही जुलैच्या पहिल्या आठवड्यात रोह्यामध्ये गेलो होतो तेव्हा तळगडासोबत जवळील कुडा लेणींनासुद्धा भेट दिली. हा छोटेखानी गड चढायला सोपा आहे. पायथ्यापर्यंत सिमेंटचा रस्ता झालाय त्यामुळे गडावर आपण अर्ध्या तासात पोचतो. तळगड चढताना लक्षात येतं की हा गड 3 टप्प्यात विभागला गेलाय. पहिल्या टप्प्यावर असलेल्या लहान पठारावर एक मोठी तोफ मोठ्या चाकांवर ठेवलेली पाहायला मिळते. व्यवस्थित प्लान केला तर रोह्याजवळील औचितगड, बिरवाडीचा किल्ला, तळगड आणि घोसाळगड हे 4 गड 2 दिवसात पाहता येऊ शकतात. 1648 मध्ये शिवाजी महाराजांनी हा गड आदिलशहाकडून जिंकून घेतला. शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या तहात जे 12 किल्ले स्वतःकडे ठेवले त्यात तळगड सुद्धा होता. या गडाची उंची अंदाजे 1000 फूट आहे. तळगड मुंबईतून 150 किलोमीटर आणि पुण्यातून 130 किलोमीटरवर आहे. पुढे वर चढताना कातळातील पायऱ्या चढून आपण गडाच्या हनुमान दरवाजाजवळ पोहोचतो. इथे हनुमानाची मूर्ती आहे. आता पूर्ण दरवाजा अस्तित्वात नसून दरवाजाचे काही अवशेष शिल्लक आहेत. इथे एक खांब टाका आहे. हनुमान दरवाजापासून गडाचा 2रा टप्पा सुरू होतो. इथे सुद्धा लहान सपाटीचा भाग असून यावर 3 लहान तोफा आणि तटबंदीचे काही अवशेष पाहायला मिळतात. इथून वरच्या बाजूला गडाचा मुख्य बुरुज दिसतो. तळगडावरील तटबंदी आणि बुरुज अजूनही चांगल्या स्थितीत उभे आहेत. इथून 5 मिनिटात आपण गडाच्या मुख्य पठारावर पोचतो. वर येताना डावीकडे एक बुरुज आणि त्यावरील तोफ नजरेस पडते. वर आल्यावर गडावरील मुख्य बुरुज समोर येतो. या बुरुजाला काही खिडक्या आणि जिंज्या आहेत. बुरुजावर ध्वजस्तंभ आहे. इथेच बाजूला एका मंदिराचे अवशेष आहेत. गडाच्या 2ऱ्या बाजूकडे जाताना पाण्याच्या 3 टाक्या दिसतात. पावसामुळे गडावरील टाक्या भरल्या होत्या. गवतही वाढलं होतं. गड दक्षिण उत्तर पसरलाय. गडाचा घेरा आटोपशीर आहे. गडमाथा 2 भागात विभागला गेलाय असे आपण म्हणू शकतो. 1 मुख्य बुरुजापासून वाड्याच्या अवशेषापर्यंतचा बऱ्यापैकी मोकळा भाग आणि वाड्याच्या अवशेषापासून पुढे अरुंद होत जाणारा 2रा भाग. उत्तरेकडे पुढे जाताना पाण्याच्या 5 ते 6 टाक्या पाहायला मिळतात. त्यातील एक खांब टाका आहे. इथे महादेवाचं मंदिर आहे.
पुढे जाताना एका इमारतीचे अवशेष दिसतात. इथून पुढे उत्तरेकडील बुरुजापर्यंत तटबंदीच्या बाजूने जाता येतं. मुंबई गोवा हायवे पासून इंदापूर जवळून तळा 15 किलोमीटर वर आहे. गडावरून घोसाळगड पाहायला मिळतो. संपूर्ण गड फिरायला 30 ते 40 मिनिटं पुरतात. थोड़ा वेळ गडावर थांबल्यानंतर आम्ही गड उतरायला सुरुवात केली. तळागावामध्ये नाश्ता करून आम्ही कुडा लेण्यांकडे निघालो. तळगडापासून कुडा लेणी 14 किलोमीटरवर असलेल्या मांदाडगावाजवळ आहेत. मुंबई गोवा हायवेपासून तळामधून देगी पोर्टपर्यंत जाणारा हा रस्ता चांगला डेव्हलप झाला आहे. मुख्य रस्ता सोडून साधारण 1 किलोमीटर कच्च्या रस्त्याने लेण्यांपर्यंत जावं लागतं. या पुरातन बौद्ध लेण्या इसवीसनपूर्व 1 शतकातील आहेत. लेण्यांमध्ये 3 मोठे मंडप पाहायला मिळतात. मुख्य मंडपामध्ये भिंतीवर बुद्ध मूर्त्या कोरल्या आहेत. ही लेणी 2 टप्प्यात कोरली आहे. 1 ते 15 लेणी खालच्या भागात आणि बाकी 16 ते 26 लेणी वरच्या भागात आहेत. कुडा लेणीतील 26 गुहांपैकी 4 चैत्यगृहे आहेत. रोह्यापासून तळा 20 किलोमीटरवर तर कुडा लेणी 24 किलोमीटरवर आहे. लेण्यांच्या वरच्या भागातून मांदाड खाडीचा एकदम भारी व्ह्यू पाहायला मिळतो. अर्ध्या तासात या लेण्या पाहून होतात. ऑफबीट जागा एक्सप्लोर करायला आवडत असतील तर कुडा केव्जना नक्की भेट द्या. तळगड आणि कुडा लेणी अर्ध्या दिवसात पाहून आम्ही रोह्याकडे परत निघालो.